कानामागून आला आणि तिखट झाला. बेंचवरच्या शमी मैदानात उतरला आणि दिग्गज श्रीनाथ आणि जहीरलाही मागं टाकलं. सुरुवातीच्या 4 सामन्यात बाकावर असलेला शमी मागील 3 सामन्यात फलंदाजांची पळता भुई थोडी करतोय. त्याच्या भेदक माऱ्यासमोर विरोधी संघ सपशेल नांग्या टाकताना दिसतोय. मोहम्मद शमीने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये अवघ्या 3 सामन्यात दुसऱ्यांदा 5 विकेट घेतल्यात. यासह शमीने अनेक विक्रम आपल्या नावे केलेत. त्याच्या याच कामगिरीविषयी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अक्षय, तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. श्रीलंकेविरुद्धच्या 7व्या सामन्यात भेदक भारतीय गोलंदाजासमोर विरोधी संघाचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. शमीने 5 तर सिराजने 3 तर बुमराह आणि जडेजाने प्रत्येक एक विकेट घेतली. भारताच्या वेगवान त्रिकुटासमोर विरोधी संघ हतबल झाल्याचे गेल्या काही सामन्यांपासून स्पष्ट दिसते. बुमराह सिराजच्या जोडीला शमी येताच भारतीय वेगवान गोलंदाजी आक्रमणाची धार चांगलीच वाढली. शमीने वर्ल्ड कपच्या 3 सामन्यात 14 बळी घेत विशेष कामगिरी केल्याने सगळीकडे त्याचे जोरदार चर्चा सुरू आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात शमीने 5 बळी घेतले. यासह तो वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज बनला. शमीने आतापर्यंत खेळलेल्या वन डे वर्ल्ड कपमध्ये एकूण 14 सामन्यात 45 विकेटी घेतल्या आहेत. या बाबतीत त्याने माजी गोलंदाज जहीर खान आणि जवागल श्रीनाथ यांनाही मागे टाकलं आहे. जहीरने 23 एकदिवसीय वर्ल्ड कप सामन्यात 44 विकेट घेतल्या होत्या तर श्रीनाथ यांनी 34 वर्ल्ड कप सामन्यात 44 विकेट घेतल्या होत्या. दरम्यान वन डे क्रिकेटच्या इतिहासात सलग 3 सामन्यात 4 किंवा त्याहून अधिक विकेट घेणारा तो जगातील दुसरा गोलंदाज ठरलाय. भारतासाठी वन डे मध्ये सर्वाधिक वेळा 5 विकेट घेण्याचा विक्रम शमीने आपल्या नावावर केलाय. तसेच त्याने वर्ल्ड कप मध्ये सर्वाधिक वेळा 5 विकेट घेण्याच्या मिचेल स्टार्कच्या रेकॉर्डशीही बरोबरी केली. शमीचा तुफान भारतीय संघाला वर्ल्ड कप जिंकण्याच्या एक एक पाऊल जवळ घेऊन जात आहे. त्याला आगामी सामन्यासाठी शुभेच्छा देऊयात. रोहित शर्मा आणि विराट कोहलीसाठी भारतीय संघ वर्ल्ड कप जिंको अशी देखील सदिच्छा देऊयात. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. शिवाय ताज्या बातम्या आणि माहितीपूर्ण विषय जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा लेट्स अप मराठी. धन्यवाद.